स्टार्ट शैक्षणिक संस्था आणि मुख्याध्यापक यांनी रीट याचिका क्रमांक बेचाळीस सतरा अब्लिक दोन हजार सात आणि पाच हजार बारा अब्लिक दोन हजार आठमध्ये या न्यायालयाच्या विद्वान एकल न्यायाधीशाने चोवीस आठ दोन हजार दहा रोजी दिलेल्या सामायिक निर्णयाला आव्हान दिले आहे रीट याचिका क्रमांक बेचाळीस सतरा अब्लिक दोन हजार सात या दोन्ही अपिलामध्ये कर्मचारी प्रतिवादी क्रमांक एक ने दाखल केली होती पिठासीन अधिकारी शाळा न्यायाधिकरण अमरावती यांनी अपील क्रमांक एकशे दोन एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये दिलेला तीस तीन दोन हजार सात रोजीचा निकाल आणि आदेश यांना नकार दिला होता विद्वान एकल न्यायाधीशांनी शालेय न्यायाधिकरणाचा निकाल कायम ठेवला आहे की वीस सहा एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकणे बेकायदेशीर आहे आणि खाजगी शाळांच्या महाराष्ट्र कर्मचाऱ्यांच्या नियम सव्वीसच्या अनिवार्य तरतुदींचे उल्लंघन आहे पुनर्स्थापना आणि पुनर्वेतन मंजूर करण्यास शाळा न्यायाधिकरणाने दिलेला नकार रद्द करण्यात आला आहे ती रक्कम शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून परत मिळण्याची परवानगी व्यवस्थापनाला देण्यात आली आहे एक चार एकोणीसशे सत्त्याण्णवपासून तिचे पगार बिल विद्वान एकल न्यायाधीशाच्या निर्णयाच्या तारखेपर्यंत उपसंचालक कार्यालयाकडे पाठवण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहे अपीलकर्ता क्रमांक एक सरस्वती सोसायटी एकोणीसशे शहाऐंशी वर्षापासून एक हायस्कूल आणि एक कनिष्ठ महाविद्यालय चालवते आणि प्रतिवादी क्रमांक एक ची अकरावी आणि बारावी इयत्ता शिकविण्यासाठी अठ्ठावीस सहा एकोणीसशे त्र्याण्णव रोजी प्रोबेशनवर आणि शिक्षण उपसंचालकांच्या मान्यतेच्या अधीन कनिष्ठ महाविद्यालयात जीवशास्त्र विषयातील व्याख्याता म्हणून नियुक्ती करण्यात आली अनुशेष असल्याने शिक्षक उपसंचालकांनी केवळ एक वर्षासाठी मान्यता दिली प्रतिवादी क्रमांक एक सन एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवमध्ये पुन्हा व्याख्यात्याची नियुक्ती करण्यात आली आणि पुन्हा केवळ एक वर्षाच्या कालावधीसाठी मान्यता देण्यात आली सन एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवमध्ये त्यांची दोन वर्षांच्या कालावधीसाठी परिवीक्षाधीन नियुक्ती करण्यात आली होती परंतु उपसंचालकांनी केवळ एक वर्षासाठी मान्यता दिली शिक्षण उपसंचालकांनी दोन एक एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी आस्थापनेची पाहणी केली आणि विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने वीस एक एकोणीसशे सत्त्याण्णवच्या आदेशाने कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान विज्ञानशाखा काढून घेतली त्यानंतर अकरावी इयत्तेत विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या कनिष्ठ महाविद्यालयात स्थानांतरित करण्यात आले आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र संपेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली हे वर्ग मागे घेण्याच्या आदेशाला व्यवस्थापनाने शिक्षण संचालकासमोर अपील दाखल करून आव्हान दिले होते आणि सव्वीस सहा एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी शिक्षण उपसंचालकांनी त्यावर विचार करणे आवश्यक नसल्याचे आढळते अपीलकर्ता व्यवस्थापनाने सव्वीस आठ एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी त्यांचे लेखी निवेदन दाखल केले आणि वरील नमूद केलेल्या तथ्यांकडे लक्ष वेधले ज्यामुळे विज्ञान विद्याशाखा बंद झाल्या सात सात दोन हजार रोजी प्रतिवादी क्रमांक एक लेक्चररने तिच्या अपील मेमोमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि त्यात शोषणाचा गुन्हा जोडण्यासाठी रजा मागणारा अर्ज केला ही दुरुस्ती आठ आठ दोन रोजी मंजूर करण्यात आली शालेय न्यायाधिकरणाने दिलेला अंतिम निकाल आणि त्यानंतर व्याख्याता आणि व्यवस्थापन या दोघांनी रीट याचिका दाखल केल्याचा उल्लेख आधीच वर केला आहे श्री पेंढारकर श्री बेलसरे यांच्यासमवेत विद्वान ज्येष्ठ वकील अपीलकर्त्यांच्या वतीने उपस्थित असलेले विद्वान वकील यांनी सुरुवातीलाच निदर्शनास आणून दिले की विद्वान एकल न्यायाधीशांनी चुकीच्या गृहितकावर कार्यवाही केली आहे शालेय न्यायाधिकरणाने प्रतिवादी क्रमांक एकची समाप्ती चुकीची असल्याचे आढळले आहे ते पुढे सांगतात की उपसंचालकांनी शाळा न्यायाधिकरणासमोर कनिष्ठ महाविद्यालय बंद करण्याचे आणि प्रतिवादी क्रमांक एकला इतरत्र सामावून घेण्यासाठी पावले उचलल्याकडे लक्ष वेधून उत्तर दाखल केले असले तरी विद्वान एकल न्यायाधीशांनी चुकीचे गृहीत धरले आहे की उपसंचालकांनी शाळा न्यायाधिकरणासमोर कोणतेही उत्तर दाखल केले नाही असा युक्तिवाद केला जातो की शालेय न्यायाधिकरण किंवा या न्यायालयाच्या विद्वान एकल न्यायाधीशांनी नियम पंचवीस च्या तरतुदी किंवा नंतर ई पी यसच्या नियम सव्वीसमधील तरतुदी शोधण्याचा प्रयत्न केला नाही भौतिक तथ्येच चुकीच्या पद्धतीने नमूद करण्यात आली आहे असे उद्युक्त करण्यासाठी अस्पष्ट निवाड्यातील तारखांच्या कथनाकडेही आमचे लक्ष वेधण्यात आले आहे असा युक्तिवाद केला जातो की शालेय न्यायाधिकरण किंवा या न्यायालयाच्या विद्वान एकल न्यायाधीशांनी नियम पंचवीस एच्या तरतुदी किंवा नंतर ई पी यसच्या नियम सव्वीसमधील तरतुदी शोधण्याचा प्रयत्न केला नाही भौतिक तथ्ये चुकीच्या पद्धतीने नमूद करण्यात आली आहे असे उद्युक्त करण्यासाठी अस्पष्ट निवाड्यातील तारखांच्या कथनाकडे आमचे लक्ष वेधण्यात आले आहे असा युक्तिवाद आहे की शालेय न्यायाधिकरण किंवा या न्यायालयाच्या विद्वान एकल न्यायाधीशांनी नियम पंचवीस अ च्या तरतुदी किंवा य महाराष्ट्र खाजगी शाळांचे कर्मचारी नियम सव्वीसमधील तरतुदी दाखल केल्या आहे प्रतिवादी क्रमांक दोन यांनी पुढे असा युक्तिवाद केला की विद्वान एकल न्यायाधीशाने समाप्तीच्या स्वरूपावर कोणतेही निष्कर्ष नोंदवलेले नाही आपल्या उत्तर युक्तिवादात श्री पेंढारकर विद्वान ज्येष्ठ वकील यांनी असा युक्तिवाद केला आहे की मर्यादेच्या आधारावर कोणताही आक्षेप घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि अपील विलंबित आढळल्यास ते फेटाळणे न्यायाधिकरणाचे कर्तव्य आहे तसेच प्रतिवादी क्रमांक एकला सर्व घडामोडींची माहिती होती हे दर्शविण्यासाठी कार्यक्रमाच्या कालक्रमाकडे लक्ष वेधले जाते बावीस एक एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी सत्र संपेपर्यंत मान्यता देण्यात आली स्टॉ